यानंतर एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या धक्क्यानं पंढरीनाथ फडके यांचं निधन झालं आहे. तर अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेस यामुळे फडके चर्चेत होते. अंबरनाथ MIDC परिसरात बैलगाडा शर्यतीवरून राहुल पाटील यांच्याशी त्यांचा वाद झालेला होता आणि या वादातून पंढरीनाथ फडके यांनी राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार सुद्धा केला होता. गोळीबार प्रकरणी फडके काही महिने कारागृहात होते आणि फडकेंचं आता निधन झाल्याची माहिती समोर येते आहे. बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं निधन झालेलं आहे. तर अंगावर किलोभर सोनं, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेस यामुळे ते चर्चेत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.